नमस्कार रसिकहो, कुलस्वामिनी मीडिया तर्फे आयोजित पुस्तक अभिवाचन या उपक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अकोल्याचे सुप्रसिद्ध ज्येष्ठ कथाकार श्री सुरेश मार्कंडे यांच्या शलाका या कथासंग्रहातील एकूण 12 कथांचं अभिवाचन या उपक्रमांतर्गत मी सादर करते. आजच्या 7व्या कथेचं शीर्षक आहे ही वाट दूर जाते. कार्यक्रम संपल्यानंतर सुमनताई घरी परतल्या, अर्थात विचारांचं ओझं डोक्यावर घेऊनच. नाथ अनाथ आश्रमाचा आज अमृत महोत्सवाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमासाठीच सुषमाताईंना प्रमुख पाहुण्या म्हणून बोलावलं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अनाथ आश्रमातील 8-9 वर्षाच्या एका मुलीने गायलेलं गाणं सुषमाताईंच्या काळजाचा ठोका चुकवून गेलं. शेवटची ओळ गात असताना त्या मुलीची आणि सुषमाताईंची दृष्टादृष्ट झाली. त्या मुलीच्या डोळ्यात असलेली करुणा सुषमाताईंनी अचूक टिपली. ती मुलगी जणू सुषमाताईंनाच म्हणत होती, जो खिल सके ना वो फूल है हम, तुम्हारे चरणों की धूल हम है. दया की दृष्टी सदा ही रखना हे गाणं कवी मनाच्या असलेल्या सुषमाताईंच्या थेट हृदयाला जाऊन भिडलं. घरी पोहोचल्यानंतर रोजच्याप्रमाणे आजही बराच वेळ त्यांना एकटीलाच घालवावा लागणार होता. पानसे साहेब रात्री 9-10 अगोदर कधीच येत नव्हते. पानसे साहेब आणि सुषमाताई यांच्या लग्नाला जवळपास 14-15 वर्ष पूर्ण होत आली होती. त्यांच्या घरात पाळणा हल्ला नव्हता, ही सल त्यांच्या मनात नेहमीच सलत होती. व्रत वैकल्य झाली, नवस झाले, उपवास झाले, औषधोपचार झाले, पण सगळं व्यर्थ. पानसे साहेब बियाणे महामंडळात प्रशासकीय सेवेत होते. सुषमाताई त्यांच्या सुविद्य पत्नी वरिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका. पण जोपर्यंत स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत स्त्रीचं जीवन अपुरच असतं. मातृत्व ही स्त्रीची खरी ओळख असते हे काय सुषमाताईंसारख्या उच्चशिक्षित स्त्रीला माहीत नसेल? एखादं मूल दत्तक घ्यावं का? हा विचार सुषमाताईंच्या मनात कितीतरी वेळा येऊन गेला. मूल दत्तक घ्यायला पानसे साहेबांचा विरोध, शेजाऱ्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललेला. सुखी संसारासाठी मुलं असणं ही अनिवार्य गोष्ट थोडीच आहे या मताचे पानसे साहेब तर ज्या वेलीवर फुलं उगवत नाहीत त्या वेलीला कवडीचीही किंमत नसते या मताच्या सुषमाताई. सुषमाताईंनी ठरवूनच टाकलं, आज पानसे साहेब घरी आले की मूल दत्तक घेण्यासाठी बाध्य करायचं. आज रोजच्यापेक्षा जरा अगोदरच पानसे साहेब घरी आले. सुषमाताईंच्या वागण्यातील लाडिकपणा पाहून पानसे साहेब त्यांना म्हणाले, सुषे तू एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या लग्नाला 15 दिवस नाही 15 वर्ष झालीत. तुझा हा लाडिकपणा कशासाठी आहे? मला हे न कळण्या इतका खुळा थोडी आहे मी. मूल दत्तक घेण्याच्या तुझ्या कल्पनेला मान्यता आहे माझी. मूल दत्तक घेणार या कल्पनेनेच सुषमाताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी स्वतःच ठरवून टाकलं, अनाथ आश्रमातील गाणं म्हणणाऱ्या त्याच मुलीला दत्तक घ्यायचं. ठरल्याप्रमाणे पानसे साहेब आणि सुषमाताई मुलीला दत्तक घेण्यासाठी नाथ अनाथ आश्रमात पोहोचले. मुलीची चौकशी केल्यानंतर त्यांना जी माहिती मिळाली ती खूपच आश्चर्यकारक होती. त्या मुलीचं नाव अश्विनी असून मुलीची आई खुनाच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगतीये. मुलीला वडील नाहीत. मुलीच्या आईच्या नावावरून पानसे साहेबांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. पण नावं सारखी असू शकतात म्हणून पानसे साहेबांनी मुलीच्या आईचा फोटो वगैरे आहे का याची चौकशी केली. मुलीच्या आईचा फोटो पाहिल्यानंतर पानसे साहेबांच्या मनात असलेल्या शंकेवर शिक्कामोर्तब झालं. अश्विनी शिल्पाचीच मुलगी होती. पानसे साहेब भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि बियाणे महामंडळात प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरीस लागले. पानसे साहेब घरी एकुलते एक, वडीलही प्रशासकीय अधिकारी, आई माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका. घरी भरपूर शेती, खूप माया जमवून ठेवली होती माधवराव पानसेंनी. नोकरी लागल्याबरोबरच त्यांना मुली सांगून येऊ लागल्या. पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलगीच आपली पत्नी असावी ही त्यांची इच्छा. त्याचप्रमाणे दिसायला त्यांच्या आईसारखी सुंदर सुद्धा असायला हवी होती. बऱ्याच मुलींना नापसंत केल्यानंतर आष्टीच्या दत्तोपंत सहस्त्रबुद्धींची शिल्पा पसंत पडली. मुलगी मोर्शीला शिक्षिका होती. मुलगी पोस्ट ग्रॅज्युएट तर होतीच पण दिसायला स्वप्न सुंदरीच. पसंती झाली, साक्षगंध आटोपलं, तिथी काढल्या गेली. साक्षगंध आणि लग्न यामध्ये 2 महिन्यांचं अंतर. जसजसे दिवस पुढे जात होते तसतसे पानसे साहेब भावी जीवनाची स्वप्न रंगवीत होते. पानसे साहेब शिल्पाच्या विचारात असतानाच अचानक एक दिवस शिल्पा साहेबांच्या ऑफिसमध्ये आली. आपण स्वप्नामध्ये तर नाहीये ना, क्षणभर साहेबांना असंच वाटलं. चहा घेत असताना शिल्पा साहेबांना म्हणाली, मला माफ करा, मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही. माझ्या इच्छेविरुद्ध हे लग्न ठरवण्यात आलंय. मला तुमची मदत हवी आहे. माझा हा निर्णय मी घरी सांगू शकत नाही.
थोडा विचार केल्यानंतर ते शिल्पाला म्हणाले, आपण घरी जाऊ, तुमची अडचण माझ्या आई वडिलांना सांगा, त्यांचा निर्णय मला मान्य राहील. शिल्पाने सर्व हकीकत साहेबांच्या आई वडिलांना सांगितली. शिल्पाचं शिल्पाच्या शेजारी राहणाऱ्या कुण्या एका तरुणावर प्रेम होतं. दोघांनी लग्न करण्याच्या शपथाही घेतल्या होत्या. काही दिवसातच ते लग्न करणार होते. लग्न ही विवाह संस्था बळजबरीच्या पायावर थोडीच उभी राहू शकते? दत्तोपंत जुन्या विचारांचे अतिशय कर्मठ. शिल्पाने प्रेमविवाह केला तर हा घाव त्यांच्या जिव्हारी लागला. ते काशीला जाऊन शिल्पाचं श्राद्ध उरकवून आले. सहस्त्र बुद्धींच्या घरचे दरवाजे शिल्पासाठी कायमचे बंद झाले. पानसे साहेबांसाठी पुन्हा वधू संशोधन सुरू झालं. अशाच एका शुभ मुहूर्तावर पानसे साहेबांचं उच्च शिक्षित सुषमा तापस बरोबर लग्न झालं. नोकरीवर लागल्यानंतर सुषमा तापस सुषमाताई झाल्या. आज त्यांच्या लग्नाला 15 वर्ष पूर्ण झालीत. दोघांचाही संसार दृष्ट लागेल असा सुरू होता. शल्य एकच, ते निपुत्रिक आहेत. 2-4 दिवस शिल्पाच्या विचारात घालवल्यानंतर शिल्पाची विचारपूस करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. तिथे त्यांना मिळालेली माहिती खूपच धक्कादायक होती. शिल्पा खुनाच्या गुन्ह्यासाठी जेलमध्ये सक्त मजुरीची शिक्षा भोगतीये. शिल्पाने तिच्या नवऱ्याचा खून केला आहे. यापेक्षा जास्त माहिती पोलीस स्टेशनकडून मिळाली नाही. पानसे साहेबांनी संपूर्ण मोर्शी गावामध्ये चौकशी केली. शिल्पा राहत असलेल्या कॉलनीमध्ये जाऊन चौकशी केली. शिल्पाच्या वकिलाची भेट घेतली. सर्व ठिकाणी मिळालेल्या माहितीचा सारांश एकच होता. प्रेमविवाह केल्यामुळे शिल्पाची खूपच फसगत झाली. तिचा नवरा तिच्याशी किंचितही चांगला वागत नव्हता. त्याचा डोळा शिल्पाच्या फक्त पगारावर आणि शरीरावर. दारू प्यायचा, पत्ते खेळायचा आणि शिल्पाला मारझोडही करायचा. शिल्पाने घेतलेला निर्णय तिच्या चांगलाच अंगलट आला होता. एक दिवस तर त्याने कहरच केला. स्वतःबरोबर स्वतःचा मित्र घरी घेऊन आला, अर्थात दारू प्यायलेला होताच. आतमध्ये जाऊन तो शिल्पाला काय म्हणाला कुणास ठाऊ. 2 मिनिटात किंचाळण्याचा जोरात आवाज आला. नवऱ्याच्या डोक्यात दगडी वरवंटा घालून शिल्पाने नवऱ्याचा कपाळ मोक्ष केला होता. तो देत असलेल्या नरक यातनेतून स्वतःला मुक्त केलं होतं. आरोपीचं वय, शिक्षण, व्यवसाय, भूतकाळ आणि पार्श्वभूमी या सर्व गोष्टींचा विचार करून कोर्टाने कमीत कमी शिक्षा शिल्पाला दिली होती. या सर्व गडबडीत मूल दत्तक घेण्याचा विचार मागे पडला. शिल्पाचा विचार पानसे साहेबांच्या मनात घर करू पाहत होता. शिल्पा आणि पानसे साहेब दोघांचा काहीही संबंध नाही. रोज कितीतरी लग्न जुळत असतील आणि कितीतरी मोडलीही जात असतील, याचा हिशेब कुणी कशाला ठेवणार. शिल्पाला पाहता क्षणीच ती साहेबांना आवडली होती. झालं गेलं गंगेला मिळालं या म्हणीनुसार साहेबांनी आता वागायला काही हरकत नव्हती. पण विनाकारणच साहेबांच्या मनात शिल्पाविषयी सहानुभूती निर्माण होऊ लागली. साहेबांच्या मनाची होत असलेली ही घालमेल चाणाक्ष सुषमाताईंच्या नजरेतून सुटली नाही. सर्व गोष्टींचा विचार करून सुषमाताई एक दिवस पानसे साहेबांना म्हणाल्या, नाहीतर आपण असं करूया, शिल्पाचीच मुलगी दत्तक घेऊ. त्यावर पानसे साहेब सुषमाताईंना म्हणाले होते, वेडी आहेस तू, तिची आई जिवंत आहे, अश्विनी अनाथ थोडीच आहे. आई शिक्षा भोगतेय म्हणून ती अनाथ आश्रमात आहे. तिची शिक्षा संपल्यानंतर अश्विनीला ती घेऊन जाईल. यावर बरंच मंथन केल्यानंतर सुषमाताई साहेबांना म्हणाल्या, का हो, आपण असं केलं तर नाही का चालणार. अश्विनीला दत्तक घेऊ, शिक्षा संपल्यानंतर शिल्पाला आपल्याच घरी राहायला घेऊन येऊ. राहील ती आपल्या घरी, अगदी माझी सवत बनून राहिली तरी मला चालेल. कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही मला. माझी बहीण म्हणूनच वागवेन मी तिला आणि सर्वांना सांगेन, सवत माझी लाडकी. यावर पानसे साहेब म्हणाले, माझी गंमत करतेस का तू? तू जे बोलते आहेस ना, त्यापैकी काहीही होणं शक्य नाही. विनाकारण आकाशाला गवसणी घालायची? त्यावर सुषमाताई म्हणाल्या होत्या, आपल्या मनात असलं की सगळं काही घडून येतं. शिवाय माझ्या पत्रिकेमध्ये आहेच मला सवत असेल म्हणून. शिल्पाला माझी सवत बनवायचीच शपथ आहे माझी तुम्हाला. दुसरं म्हणजे आपण शिल्पाची केस रिओपन करू, नामवंत वकिलांची फौज उभी करू, पैशाचे तास लावू, तरीही शिल्पाला निर्दोष सोडवून आणू. अश्विनीला दत्तक घ्यायचंच, शिल्पाला आपल्याच घरी राहायला आणायचं, माझी सवत म्हणून. सुषमाताई अगदीच चुकीच्या बोलतात असं नाही. काही दिवसांनंतर पानसे साहेबांना हे पटू लागलं. सुषमाताईंच्या या बोलण्यावर पानसे साहेब आता गांभीर्याने विचार करू लागले. शिल्पाच्या भेटीची पानसे साहेबांना आता ओढ लागली. शिल्पाला आपण कधी पाहतो आणि कधी नाही असं त्यांना वाटू लागलं. शेवटी दोघांनीही शिल्पाची भेट घ्यायचं ठरवलं. 4-5 दिवसांनंतर शिल्पाच्या भेटीसाठी दोघंही जेलमध्ये पोहोचले. तिथे त्यांना कळलं, शिल्पाच्या चांगल्या वागणुकीमुळे तिची उरलेली सगळी शिक्षा माफ करण्यात आली आहे. निराश झालेले पतीपत्नी जेलरला म्हणाले, कुठे गेल्या असतील त्या, काही कल्पना आहे का तुम्हाला? त्यावर जेलर म्हणाले, नक्की कल्पना नाही, बहुतेक मुलीची चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्या असाव्यात.
निराश झालेले पतीपत्नी घरी परतले. रात्रीचा काळोख सर्वदूर पसरला होता. रात्रीच्या काळोखात शिल्पाची जेलमधून मुक्तता झाल्यामुळे झालेला आनंदाचा एक काजवा कुठेतरी चमकत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच पतीपत्नींनी पोलीस स्टेशन गाठलं. तिथे त्यांना सांगण्यात आलं त्यांचा आता पोलीस स्टेशनशी संबंध संपला. मुलीच्या भेटीसाठी अनाथ आश्रमात गेल्या असाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी पतीपत्नी अनाथाश्रमात पोहोचले. तिथे त्यांना कळलं शिल्पा आणि तिची मुलगी अश्विनी यांना कालच सुट्टी देण्यात आली, पण त्या आज सकाळी गेल्या. कुठे गेल्या हे मात्र माहीत नाही. त्यांना अनाथाश्रमात राहण्यासाठी खूप विनंती केली, त्यांनी आमची विनंती मान्य केली नाही. आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही आता कुठे जाणार, भविष्याची काय वाटचाल, या पुढे काय, या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याजवळ नव्हती. मुलीला घेऊन त्या बहुतेक मोर्शीला गेल्या असाव्यात. तिथून मात्र कुठे जाणार याबद्दल काहीच कल्पना नाही. मोर्शीला शक्य त्या सर्व ठिकाणी शिल्पाचा शोध घेतला. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. शिल्पा ज्या शाळेत नोकरी करत होती त्या शाळेत जाऊन पाहिलं. ज्या कॉलनीत राहत होती तिथे कुणाच्या तरी घरी गेली असेल या कल्पनेने त्या कॉलनीतही जाऊन पाहिलं. बस स्टँडवर शोध घेतला, तिथेही निराशाच पदरी पडली. सहस्त्रबुद्धींच्या घरचे दरवाजे शिल्पासाठी तर केव्हाच बंद झाले होते. सासरी जाणं शक्यच नव्हतं. पती पत्नी जीवाच्या आकांताने शोध घेत फिरत होते, पण सगळे प्रयत्न व्यर्थ जात होते. सूर्य केव्हाच मावळला होता. थोड्याच वेळात अंधाराचं साम्राज्य सर्वदूर येणार होतं. अमरावतीला जाण्याअगोदर एक वेळ रेल्वे स्टेशनवर जाऊन पाहू असा विचार त्यांच्या मनात आला आणि 5 मिनिटातच ते रेल्वे स्टेशनवर दाखल झाले. सगळं स्टेशन धुंडाळलं, शिल्पा कुठेच दिसली नाही. शिल्पाने मुलीसह आत्महत्या तर केली नसावी हा अभद्र विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. रात्रीच्या अंधारात आणि रेल्वे स्टेशनच्या मंद प्रकाशात त्यांना काहीच दिसत नव्हतं. संपूर्ण स्टेशन धुंडाळत असताना एकदम त्यांच्या लक्षात आलं की फलाटाच्या शेवटच्या बाकावर कोणीतरी बसलंय. क्षणाचाही विलंब न लावता पतीपत्नी तिथे पोहोचले. 9 वर्षांची एक मुलगी मोठ्या चवीने कागदावरचा शेवचिवडा खात होती आणि बाजूला बसलेल्या स्त्रीला वारंवार विचारत होती, आई आता आपण कुठे जाणार. चिवडा खाणारी मुलगी अश्विनी होती आणि तिच्या बाजूला बसलेली स्त्री शिल्पा होती हे पानसे साहेबांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कधी काळी स्वप्नसुंदरी वाटणारी शिल्पा आज चक्क रस्त्यावर भीक मागणारी भिकारीण वाटत होती. नशीब अजून काय. 2 मिनिटं झाली कुणीच कुणाशी बोलत नव्हतं, फक्त एकमेकांकडे पाहत होते. शेवटी शिल्पाच पानसे साहेबांना म्हणाली, आपण कोणाला शोधता आहात, कोण आहात आपण. आता मात्र पानसे साहेबांचा संयम सुटला. रागवून आणि चिडून ते शिल्पाला म्हणाले, तुला चांगलं माहितीये आम्ही कोण आहोत. आता स्वतःच्या मनाने वागणं बंद कर आणि आमच्या सोबत अमरावतीला आमच्याकडे राहायला चल. शिल्पाने प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं, तुमच्याकडे. पानसेसाहेब ओरडून म्हणाले, हो आमच्याकडे. आगाऊपणा करून स्वतःचे आणि मुलीचे जेवढे हाल करून घेतलेस ते पुरे नाही झाले, आता कोणतीही अपील न करता दोघी गाडीत बसा. पानसेसाहेबांचं बोलणं संपेपर्यंत सुषमाताईंनी अश्विनीला जवळ घेतलं. पटापटा तिचे मुके घेतले. हे सगळं शिल्पा पाहत होती. हा सोहळा शिल्पा साश्रुनयनांनी पाहत होती. शिल्पाच्या डोळ्यात अश्रू होते, चेहऱ्यावर अगतिकता स्पष्ट जाणवत होती. सुषमाताईंनी शिल्पाला जवळ घेतलं, तिचे अश्रू पुसले आणि शिल्पाला म्हणाल्या, कुणाचं काय चुकलं, कसं चुकलं, का चुकलं हा विचार करीत बसण्यापेक्षा झालं गेलं विसरून जा, नवीन जीवनाला सुरुवात करा. अश्विनीकडे पहा, जे घडलं त्याची अश्विनीला का हो शिक्षा. आजपासून ती जशी तुझी मुलगी आहे तशीच ती आमचीही मुलगी आहे. आपण सर्वजण तिच्या भविष्याचा विचार करू. शिल्पाने सुषमाताईंच्या पायावर डोकं ठेवलं, नमस्कार केला. दोघींनीही एकमेकींना कडकडून मिठी मारली. गंगा यमुनेचा झालेला हा संगम पाहून पानसे साहेबांचे डोळे पाणावले, त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. थोड्याच वेळात सर्वजण पानसे साहेबांच्या गाडीने भरधाव वेगाने अमरावतीच्या दिशेने निघाले होते.